अहमदनगर। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेली दहीहंडी नवी मुंबई येथील रणजित कट्टे पाटील मित्र मंडळ, शिवप्रेरणा, सुपरदर्या, गोविंद पथक, कळंबोली, नवी मुंबई यांनी 7 थर रचून दहीहंडी फोडली व प्रथम क्रमांकाचे 1,01,111 रुपयांचे बक्षीस पटकावले। इतर 3 संघांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून जामखेड शहरात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन सोमवारी श्री नागेश विद्यालयात आयोजित करण्यात आले होते। या दहीहंडी स्पर्धेसाठी मराठी सिने कलाकार जय मल्हार फेम, ईशा केसकर यांची विशेष उपस्थिती होती। सायंकाळी 6 वाजता या दहीहंडी स्पर्धेला सुरुवात झाली। यावेळी शिवप्रेरणा, सुपरदर्या, गोविंदा पथक, कळंबोली, नवी मुंबई यांनी 5 थर रचून सलामी दिली। यानंतर संकल्प प्रतिष्ठान इंद्रापूर, जय हनुमान संघ बारामती व शंभूराजे तालीम जामखेड यांनी 3 ते 4 थर रचून सलामी दिली। नागेश विद्यालयात सुरू झालेल्या दहीहंडी उत्सवाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे गीत व आमदार रोहित पवार यांच्यावरील गीतावर उपस्थित जनसमुदायाने ठेका धरला होता। नागरिकांच्या या प्रेमामुळे आमदार रोहित पवार भारावले व त्यांनी गर्दीत जाऊन ठेका धरला। यावेळी काही कार्यकर्ते यांनी आमदार रोहित पवार यांना उचलून घेतले। सुमारे 4.5 तास चाललेल्या दहीहंडी फोडण्यात कळंबोली नवी मुंबई पथकाला यश आले। त्यांना आमदार रोहित पवार व मराठी सिने कलाकार बानू फेम, ईशा केसकर यांच्या हस्ते 1,01,111 रुपये पारितोषिक देण्यात आले। आज जामखेड शहरामध्ये इथं सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून दहीहंडीचा कार्यक्रम अनेक वर्षानंतर घेतला आणि तो खूप मोठ्या प्रमाणात झाला। हजारो लोक 3-3.5 तास या ठिकाणी उपस्थित होते। जे काही म्युझिक होतं त्याचा प्रतिसाद होता। जे काय गोविंदा या ठिकाणी हंडी फोडण्यासाठी आले होते त्यांना प्रोत्साहन सुद्धा इथे असताना जनतेने केलं। अतिशय चांगला वातावरण त्या ठिकाणी होतं। शिवप्रेरणा नावाचा जो ग्रुप नवी मुंबईवरनं आला होता त्यांनी ही हंडी फोडली आणि ते विजयी गट त्या ठिकाणी ठरले। पण त्याच्याचबरोबर फलटण, बारामती तसंच जामखेडचा सुद्धा एक ग्रुप त्या ठिकाणी होता। सगळ्यांनी चांगले प्रयत्न केले आणि आम्हाला विश्वास आहे की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा कितीतरी मोठी दहीहंडी आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी घेऊ आणि खूप चांगलं असं वातावरण आज होतं आणि याच्यापेक्षा चांगलं वातावरण येत्या काळामध्ये जेव्हा आम्ही दहीहंडी घेऊ तेव्हा असेल असाही विश्वास त्या ठिकाणी वाटतो। मी मनापासून सर्व लोकांनी ज्यांनी कोणी मदत केली त्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथं आलेले जे काय जामखेडचे नागरिक होते, कर्जतचे नागरिक होते, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्यासाठी मनापासून त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। दादा तुम्ही अनेक चांगलं कव्हर केलं, मीडियाचे सुद्धा मनापासून आभार। दादा तुम्ही अनेक दहीहंड्या पाहिल्या, परंतु एक पाहिलं तर कर्जत जामखेडमध्ये दहीहंडी होती आणि ती बी मोठ्या प्रमाणात होती आणि महिलांचा पण खूप प्रतिसाद होता, तर काय वाटतं? महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यावरनं कळतं की महिलांना कुठंतरी सेफ वाटतं, सुखरूप वाटतं, म्हणून एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी ते येतात। त्याच्याचबरोबर इथं वातावरण जर बघितलं तर मुंबईसारखं वातावरण होतं। दहीहंडी तसं बघितलं तर आपल्या भागासाठी नवीन आहे, तरीसुद्धा लोक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी शेवटपर्यंत थांबले। कारण शेवटी जामखेडच्या आणि कर्जतच्या लोकांना तिथे असणारे जे काही युवा आहेत, जे हंडी फोडत असतील, क्रिकेट खेळत असतील, जे काय असेल, चांगलं काम करत असतील, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडत नाही। हा संदेश इथे असणाऱ्या जनतेने त्या ठिकाणी दिला।
बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा।